सोलापूर महामार्गावरती टोल नाका ते उरुळी कांचन या भागात रस्त्यांची लेवल खालीवर झाल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी विकास काळभोर त्या ठिकाणावरून आमच्याशी जोडले गेलेत. विकास, काय परिस्थिती आहे तिथे? दीपाली, मी जिथे उभा आहे तो पुणे सोलापूर महामार्ग आहे. कायमस्वरूपी ह्या रोडवरती वर्दळ पाहायला मिळत असते. अनेक जण पुण्यामध्ये जॉबसाठी, शिक्षणासाठी, अनेक कामानिमित्त प्रवासी जात असताना आपल्याला पाहायला मिळत असतं. सोलापूरच्या दिशेने अनेक जण प्रवास करत असतात, परंतु आपण जर पाहिले तर टोल नाका ते वरुळ कांचन हा भाग काही दिवसापासून अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. इथे रोज अपघाताचे सत्र चालू असते. इथे कारण पण तसेच आहे. ज्या सोलापूर महामार्गावरती मी उभा आहे, तुम्ही पाहू शकता की ह्या महामार्गाचे रोडचे लेवल खालीवर झालेले आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग करत असताना गाडी त्या टेंब्यावरून गेल्यावरती गाडी वायबल होताना दिसत आहे. त्यामुळे गाडी स्लिप होऊन मोठा अपघात होऊ शकतो. खास करून पाऊस काळामध्ये फोर व्हीलरपेक्षा टू व्हीलरला अधिक धोका निर्माण होऊ शकतो. ह्याच महामार्गावरती गेल्या वर्षी शाळकरी दोन सख्या बहिणींचा शाळेत जात असताना गाडी स्लिप होऊन पाठीमागून आलेल्या कंटरनखाली सापडून आपला जीव गमवावा लागला होता. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम ह्या ठिकाणी ह्या ठेकेदाराने केलेलं पाहायला मिळत आहे. खास करून टोल नाका ते उरुळ कांचन ह्या ठिकाणी पाहिलं तर खूप खाली व खालीवर ह्या ठिकाणी टेमके तयार झालेले आहेत. अशा टेमक्यावरून जर गाडी गेली तर खास करून टू व्हीलर वायबल होताना दिसत आहे. अनेक प्रवाशांच्या ह्या ठिकाणी मी प्रतिक्रिया जाणून घेतल्या दीपाली. अनेक जण बोलतात की ह्याचा परिणाम पाऊस काळामध्ये प्रवाशांना खूप मोठा पाहायला मिळणार आहे. अशा अपघात होण्याची ही दाट शक्यता ह्या ठिकाणी वर्तवली जात आहे. खालीवर झालेले हे मोठे मोठे टेमके लवकर लवकर काढणे द्यावे अशी ह्या ठिकाणी प्रवाशांची मागणी आहे. नेपाली, मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की ह्या गाडी आल्यानंतर, ह्या टू व्हीलर आल्यानंतर ह्या टेमक्यावरून गेल्यानंतर गाडी पूर्णपणे वायबल होत आहे. आणि हे सोलापूर महामार्ग काही दिवसापासून ह्या दिवसेंदिवस ह्या ठिकाणी अपघात होत आहे. त्याचं कारण पण तसं आहे की ह्या ठिकाणी थेऊर फाटा असेल, वरुळ कांचन असेल, कदमाकोस्ती असेल, ह्या ठिकाणी वारंवार अपघात होतात, वारंवार ट्रॅफिक जाम होत आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या ठिकाणी अवैध वाहतूक, कार्यालयामध्ये जे लग्न असेल ती अवैध वाहतूक ह्या ठिकाणी रोडवरती केलेली पाहायला मिळत आहे. अशा किरकोळ गोष्टीमुळे ह्या ठिकाणी प्रवाशांना ट्रॉफिकचा सामना करावा लागत आहे व अपघाताचा सामना करावा लागत आहे. आणि जे कोणी हे काम ह्या ठेकेदाराने केलं आहे त्याच्यावर लवकरच कारवाईची मागणी ह्या ठिकाणी प्रवाशी करत आहे दीपाली.